इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण गणित विषयाचा अभ्यास करत आहोत. मागील वेळेमध्ये चौथा घटकामध्ये दशमान परिमाणे यामधील एककांचे परस्पर रूपांतरण आपण अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये जे सात एकक आहेत त्या सात एककांचे परस्पर रूपांतर कसे करतात, लहान एककाचे मोठे एककात आणि मोठे एककाचे लहान एककात कसे रूपांतर करायचे याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. आज आपण काही परस्पर रूपांतरावरील उदाहरणे पाहून दशमान परिमाणावरील क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार अभ्यासणार आहोत. आता पहा, दोन हजार 354 मीटर म्हणजे किती किलोमीटर आणि किती मीटर. 2354 मीटर आहे म्हणजे किती किलोमीटर आणि किती मीटर. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 2 किलोमीटर 354 मीटर होय. 2354 मीटर म्हणजे 2 किलोमीटर 354 मीटर. आता आपण अभ्यास
परिमाण परिमाणे बेरीज दशमान परिमाणे बेरीज दशमान परिमाण बेरीज बेरीज करा चार किलोमीटर 754 मीटर अधिक 2 किलोमीटर 572 मीटर प्रथमतः दोन एकक आहेत म्हणून त्यांना वेगळ्या पावलाने लिहिले आहे. पहिला जो एकक आहे तो आहे किलोमीटर, दुसरा जो एकक आहे तो आहे मीटर. 4 किलोमीटर अधिक 4 किलोमीटर 754 मीटर अधिक 2 किलोमीटर 872 मीटर. बेरीज करूया. ज्या पद्धतीने आपण संख्येची बेरीज करतो त्याच पद्धतीने करायची आहे. 2 आणि 4 6 आणि 4 1 8 आणि 5 13 आणि 4 1 9 आणि 7 16 4 आणि 2 6. आता आपण पाहिलेलं आहे की 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर म्हणजे आता 1736 मीटर म्हणजे किती किलोमीटर आणि किती मीटर. 1736 म्हणजे 1 किलोमीटर, 636 मीटर. याचा अर्थ हे जे 1 आहे हे 1000 मध्ये होऊ शकत नाही. म्हणजे तितक्या ठिकाणी 1 ही संख्या 1000 असल्यामुळे ते किलोमीटरच्या कॉलममध्ये असणे आवश्यक आहे. म्हणून त्याला पुन्हा बेरीज केल्यानंतर पुन्हा त्याला इकडे लिहा आणि परत बेरीज करा. इथे काय आहे शिल्लक 636 मीटर आणि 6 आणि 7 किलोमीटर. म्हणजे आपल्याला या बेरीजचं उत्तर काय मिळेल 7 किलोमीटर 636 मीटर. दुसरं उदाहरण पहा. बेरीज करा 5 किलोग्रॅम 293 ग्रॅम अधिक 2 किलोग्रॅम 742 ग्रॅम. पहिल्यांदा 2 कॉलम परत तुम्हाला व्यवस्थित आल्यानंतर कॉलमची आवश्यकता नाही. किलोग्रॅम ग्रॅम 5 किलो 293 ग्रॅम अधिक 2 किलो 742 ग्रॅम. 2 आणि 3 5 9 आणि 4 13 4 1 7 आणि 8 8 आणि 2 10 5 आणि 2 7. आता या ठिकाणी पहा 1035 ग्रॅम आहे म्हणजे किती किलोग्रॅम आणि किती ग्रॅम आहे. 1 किलोग्रॅम आहे आणि 35 ग्रॅम म्हणजे हा जो 1 आहे हा 1 परत इकडे लिहा. इथे 7 आणि 8 आणि इकडे 35 8 किलो 35 ग्रॅम. पुढील उदाहरण बेरीज करा.
किलो लीटर किंवा दहा लीटर 389 पूर्वी अधिक 7 लीटर 875 पूर्वी लीटर आणि मिलीलीटर दोन एकक आहेत म्हणून लीटर मिली लीटर 12 लीटर 389 मिलीलीटर 7 अधिक 7 लीटर आणि 875 मिलीलीटर आहे. बेरीज करा 9 आणि 5 14 ह्याच्यातलं 1 8 8 16 ह्याच्यातलं 1 8 1 9 3 12 7 आणि 2 9 19 लीटर 1264 मिलीलीटर 1264 मिलीलीटर म्हणजे किती लीटर आणि किती मिलीलीटर 1 लीटर 264 मिलीलीटर हा 1 लीटर मध्ये घ्या. तेव्हा उत्तर मिळेल 264 मिलीलीटर 9 1 10 2 20 लीटर 264 मिलीलीटर. अशा पद्धतीने दशमान क्रमांकाची बेरीज करतात. एक शेवटचे उदाहरण पहा. मीटर आणि सेंटीमीटर असे घ्या. मीटर सेंटीमीटर 5 मीटर 25 सेंटीमीटर आणि 4 मीटर 89 सेंटीमीटर 9 आणि 5 14 ह्याच्यावर 1 8 9 9 10 11 114 सेंटीमीटर 5 आणि 4 9 मीटर. आता 114 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आणि किती सेंटीमीटर 1 मीटर आणि 14 सेंटीमीटर म्हणून हा 1 मीटर मध्ये द्या. उत्तर मिळेल 14 सेंटीमीटर आणि 10 मीटर. अशा पद्धतीने बेरीज दशमांक क्रमांकाची केली जाते. वजाबाजी पाहूया. यानंतर दशमान परिमाणे वजाबाकी.
472
या संख्येतून 782 ही संख्या वजा होत नाही, म्हणून किलोमीटर मधून 1 किलोमीटर इकडे घ्या, इथे आहे 5 किलोमीटर, आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1472 हे ग्रॅम मीटर येते. इथे लिहा 1472 ही संख्या 782 पेक्षा मोठी आहे का? वजाबाकी होऊ शकते. 2 मधून 2 गेले 0, 7 मधून 8 वजा होत नाही, म्हणून 1 5 4 मधून 17, 17 मधून 8 गेले 9, इथे 3 राहिले, 3 मधून 7 वजा होत नाही, म्हणून 13, 13 मधून 7 गेले 6, 690 मीटर. 5 मधून 3 गेले 2 किलोमीटर, 2 किलोमीटर 690 मीटर. पुढील उदाहरण पहा, तिसरे. मिलीमीटर वजा 3 मीटर 746 मिलीमीटर. पहिला आहे मीटर, दुसरे आहे मिली लिटर. आता पहा, 9 लिटर 475 मिली लिटर वजा 3 लिटर 746 मिली लिटर. आता यामध्ये 746 ही संख्या 475 पेक्षा मोठी आहे. 746 ही संख्या 475 मधून वजा होत नाही, म्हणून या ठिकाणी 9 लिटर मधून 1 लिटर मिलीलिटर करा, इथे राहिले 8 लिटर. 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1000 मिलीलिटर. तेव्हा इथे होती 1475 मिली लिटर. 1475 मिली हे 746 पेक्षा मिलीपेक्षा मोठे आहे. आता वजाबाकी होऊ शकते, 5 आणि 6 वजा होत नाही. इथे 1015 मधून 6 गेले 9, 6 मधून 4 गेले 2, 14 मधून 7 गेले 7, 729 मिली लिटर, आणि 8 मधून 3 गेले 5 लिटर, 729 मिली लिटर. अशा पद्धतीने वजाबाकी करा. शेवटचे उदाहरण, वजाबाकी करा. 5 मीटर 34 सेंटीमीटर वजा 2 मीटर 56 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, बरोबर? म्हणून या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटर, 5 मीटर 34 सेंटीमीटर वजा 2 मीटर 5 मीटर 34 सेंटीमीटर वजा 2 मीटर 56 सेंटीमीटर. वजाबाकी करताना लक्षात ठेवा, 56 ही संख्या 34 पेक्षा मोठी आहे, म्हणून 56 हे 34 या संख्येतून वजा होत नाही. तेव्हा शेजारील मीटर मधून 1 मीटर घ्या, इथे राहतील 4 मीटर, आणि 1 मीटर जेव्हा सेंटीमीटर मध्ये जातील तेव्हा ते किती होतील? 100, म्हणजे इथे काय होईल?
134 सेंटीमीटर। आता बघा वजाबाकी करा, 4 मधून 6 वजा होत नाही, 1 हातचा इकडचा, 3 मधून इथे द्या 14, 14 मधून 6 गेले 8, इथे 2 राहतील, 12 मधून 5 गेले 7, 78 सेंटीमीटर, 4 मधून 2 गेले 2 मीटर, 2 मीटर आणि 78 सेंटीमीटर। अशा पद्धतीने दशमांश परिमाणांची बेरीज आणि वजाबाकी केली जाते। आता पाहूया गुणाकार, दशमांश परिमाणी गुणाकार। दशमांश परिमाणी गुणाकार, गुणाकार कशा पद्धतीने करायचा पहा। उदाहरण पहिले गुणाकार करा, 5 मीटर 250 मिली गुणिले 5 लीटर 250 मिलीलीटर गुणिले 12, तर गुणाकार कशा पद्धतीने करायचा पहा। 2 एकक आहे म्हणून इकडे आहे लीटर, इकडे आहे मिलीलीटर। 5 लीटर 250 मिली गुणिले 12, आता गुणाकार करताना पहिल्यांदा मिली मध्ये बघा, 12 शून्य शून्य, 12 म्हणजे 7, 5 6, 12 म्हणजे 24 आणि 6 30, 3000 मिली, 12 म्हणजे 7, 60 लिटर 3000 मिलीलीटर, 1000 मिली म्हणजे किती लिटर, 3 लिटर, मग हे 3 आहे इकडे घ्या, इथे 3 आणि इथे राहतील 0 0 आणि 63 लिटर, किती आलं बघा 63 लिटर। तर अशा पद्धतीने बेरीज सॉरी गुणाकार करतात। दुसरे उदाहरण पहा, सहा किलोमीटर 370 मीटर गुणिले 15। आता पहा, सहा किलोमीटर किलोमीटर मीटर 6 किलोमीटर 370 मीटर गुणिले 15, गुणाकार करा, 15 शून्य शून्य, 15 70 105, 44 10, 15 3 45 आणि 10 55, 15 7 90। आता या ठिकाणी 5550 मीटर म्हणजे किती किलोमीटर आणि किती मीटर, 5550 मीटर म्हणजे किती किलोमीटर आणि किती मीटर, 5 किलोमीटर 550 मीटर, म्हणून हे 5 या ठिकाणी उत्तर मिळेल 95 मीटर 500
पन्नास मीटर। पुढील उदाहरण, मीटर सेंटीमीटर, 7 मीटर 23 सेंटीमीटर गुणिले 18 5 36 5 41 120। आता 126 मीटर 414 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आणि किती सेंटीमीटर? 414। म्हणून हे 4 काय होणार? इकडे येणार आणि इथे होती, इथे शिकत राहिले 14 सेंटीमीटर। 6 4 10 5 1 2 1 3 आणि हे 130 मीटर 14 सेंटीमीटर। अशा पद्धतीने दशमांश परिमाणांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार करतात। अपेक्षा आहे की आपण सर्वांना हा भाग दशमांश परिमाणांची बेरीज वजाबाकीचा काळजीपूर्वक अभ्यास करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण यामध्ये असणारे विविध उदाहरणे, मिश्र उदाहरणे म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार यांची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत। या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू।